नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आपण महाडीबीटीबद्दल वेगवेगळे प्रॉब्लेम या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकनला हिट करायला विसरू नका. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. जसं तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलवर पाहिलं आहे की महाडीबीटी स्कॉलरशिपमध्ये आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप अप्लाय करू शकतो करतो मित्रांनो. आणि या स्कॉलरशिपमध्ये नेमकं होतं काय की आपल्याला किती स्कॉलरशिप मिळतात याबद्दल आपली माहिती नसते, त्या कशा घ्यायच्या याबद्दल प्रॉपर माहिती नसते, यामुळे आपल्या स्कॉलरशिपला प्रॉब्लेम येतो. किंवा आपण जर चुकीची स्कॉलरशिप अप्लाय केली तर येणारं बेनिफिट आपल्याला मिळत नाही. मग त्याच्यासाठी काय स्टेप्स फॉलो करायच्या आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण त्या स्टेप्स सांगणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. आणि सर्वप्रथम फाइंड एलिजिबल स्कीम या बटणाला क्लिक करायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डिपार्टमेंट आणि त्याच्याशी निगडीत आपली कास्ट याच्याशी निगडीत जी स्कॉलरशिप आपल्याला एलिजिबल होते ती स्कॉलरशिप आपल्याला भरायची. आता जर आपल्याला हे माहीत नसेल तर सर्वप्रथम इथं रिलीजनमध्ये आपलं जे काही रिलीजन असेल, धर्म असेल, तो आपल्याला निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, हिंदू, यापैकी आपल्याला हवा तो आपण निवडू शकतो. मी फॉर एक्झाम्पल हिंदू निवडत आहे. इथून आपल्याला आपली एक कॅटेगरी निवडायची आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं जनरल कॅटेगरी निवडत आहे. यामध्ये आपलं जे ॲन्युअल इन्कम आहे 1 to 10 lakh पर्यंत इथं दिलेला आहे. आपला जो क्रायटेरिया आहे तो आपल्याला निवडायचा आहे. मी इथं 1 lakh निवडत आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे सध्या 10th ला ॲडमिशन घेतलं आहे किंवा 11th ला ॲडमिशन घेतलं आहे तर किंवा 12th ला ॲडमिशन घेतलं आहे, त्या पद्धतीने मला त्या बेसवर इथं आपलं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं फर्स्ट इयरचं ॲडमिशन आहे असं पकडून चलू, तर मला जे डिपार्टमेंट येतं तर ते डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन येतं. किंवा मी जर फार्मसी किंवा फार्मसी किंवा डिप्लोमा याला जर ॲडमिशन घेतलं असेल तर माझं डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन येतं, तर मला इथं टेक्निकल निवडावं लागेल. म्हणजे आपल्या डिपार्टमेंट आणि आपल्या कास्टशी निगडीत आपल्याला हे डिपार्टमेंट इथं निवडावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण इथं डिरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनला निवडूया. इथे आपल्याला डिसॅबिलिटी ऑफ एनी टाईप असं विचारलंय. जर आपल्याला कुठल्या प्रकारचं अपंगत्व असेल तर येस ऑर नो आपण असं इथं निवडू शकतो. हे सर्व फाइंड एलिजिबल स्कीमच्या अंडरमध्ये येतं. इथं नो करूयात. आणि इथं दिलेला हा कॅप्चा आपल्याला करेक्ट एंटर करायचा आहे. हा कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्च या बटणाला क्लिक करायचं. तुम्ही इथे पाहू शकता की मला ज्या काही एलिजिबल स्कीम असतील त्याची माहिती सर्व इथं दाखवली जाणार आहे. तर इथं पहा, डिपार्टमेंट नेम डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, स्कीम नेम इथे EBC स्कीम दिलेली आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवर्ती योजना EBC, ॲज वेल ॲज डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, जी की DTEची स्कीम आहे ती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं प्रोसिजर या बटणाला जर क्लिक केलं तर ते कशा पद्धतीनं भरायचं आहे, काय करायचं आहे, ती माहिती इथं दिलेली आहे. इथं विचारलं आहे, सॉरी इथे दाखवलं आहे, ॲप्लिकेशन फीस फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ॲप्लिकेशन करण्याची लिंक इथं आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तर इथं प्रोसिजरला क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, नवीन टॅबमध्ये याच्याशी निगडीत म्हणजे EBCशी निगडीत सर्व माहिती दिलेली आहे. ती आपण पाहू शकता की आपल्याला EBC किती मिळते, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, तर इथं सर्व पद्धतीची माहिती आपल्याला पुरवलेली आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ओपनमध्ये ॲडमिशन घेतात, मग ह्या नेमकं स्कॉलरशिप घ्यायच्यात कुणाला हे आपण मुद्दा समजून घेऊया. जे विद्यार्थी ओपन कास्टमध्ये ॲडमिशन घेतात किंवा ज्याच्याकडे कास्ट उपलब्ध नसते ते विद्यार्थी, त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात, मुस्लिम, हिंदू, जैन किंवा अदर जे विद्यार्थी मोडतात याच्यामध्ये, त्यांच्यासाठी ह्या दोन स्कॉलरशिप भरायच्या आहेत. EBC ही जनरल स्कॉलरशिप आहे आणि DTEची ही पंजाबराव देशमुख ही एक स्कॉलरशिप आहे, ही हॉस्टेलसाठी असते. याच्यामध्ये जर कुणी रिलीजनमध्ये मुस्लिम असतील तर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम निवडायचं आहे, आणि इकडे जनरल असतील तर जनरल निवडायचं आहे. जर ते कॅटेगरीमध्ये येत असतील तर इथं OBC किंवा अदर VJNT ज्या काय स्कॉलरशिपमध्ये कॅटेगरीमध्ये ते मोडतात तिथं कॅटेगरी निवडायची आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं जनरल ठेवतो आहे. आणि परत इथे जर मी रिलीजन मुस्लिम, कास्ट कॅटेगरी जनरल आणि डिपार्टमेंट डिरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन निवडलं तर मला ह्या दोन स्कॉलरशिप दाखवतील. परंतु
मुस्लिम रिलिजन वाल्याला आणखी एक ॲडिशनल स्कॉलरशिप आहे. मग ती कुठली? तर त्यासाठी डिपार्टमेंटमध्ये आपल्याला मायनॉरिटी नावाचं डिपार्टमेंट निवडावं लागेल. इथं दाखवते विद्यार्थी मित्रांनो, मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, याच्यामध्ये आपण हा कॅप्चा एंटर करूयात. हा कॅप्चा एंटर झाल्याच्या नंतर सर्च या बटणाला क्लिक करायचे. इथे सर्चला क्लिक केला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अवेलेबल स्कीम इथे दाखवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता DHE, त्यानंतर DTE आणि DMER अशा प्रकारच्या तीन स्कॉलरशिप उपलब्ध होतात. मग यासाठी कुठली स्कॉलरशिप कुठल्या विद्यार्थ्यासाठी अप्लाय होते ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता DHE म्हणजे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, ह्याच्यासाठी ही स्टेट मायनॉरिटी स्कॉलरशिप आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आहे DTE. DTE म्हणजे काय? टेक्निकल एज्युकेशन, ज्या विद्यार्थ्याचं इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, किंवा याच्यापैकी जे कुठलाही एखादा कोर्स असेल त्याच्यासाठी ही DTE ची स्कॉलरशिप ते विद्यार्थी उचलू शकतात. त्यानंतर आहे DMER. DMER म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डशी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी DMER ही स्कॉलरशिप निवडायची आहे. मग ते विद्यार्थी ही स्कॉलरशिप भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्यावेळेस आपण ह्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्यावेळेस प्रेफरन्स ऑर्डर ह्या स्कॉलरशिप फॉर्ममध्ये असते. तर जे विद्यार्थी मुस्लिम ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी यापैकी हवी ती स्कॉलरशिप निवडू शकतात. प्लस तुम्हाला जी ओपनसाठी मी स्कॉलरशिप दाखवली होती डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्याच्यामधले पण दोन स्कॉलरशिप ते भरू शकतात. पण प्रेफरन्स ऑर्डर तुम्हाला सेट करायचा आहे की कुठली स्कॉलरशिप तुम्हाला लवकर यावी अशी वाटते किंवा कुठली स्कॉलरशिप तुम्ही घेऊ इच्छितात त्यासाठी प्रेफरन्स ऑर्डर नेहमी सिलेक्ट करायचा असतो. तो मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कशा पद्धतीने करायचे. तर मी तुम्हाला त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकाल, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो, इथे एक SC कॅटेगरी येते. तर मग SC कॅटेगरीमध्ये काही विद्यार्थी बांधव असतात की त्यांच्यासाठी सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट हे दोन डिपार्टमेंट आहेत. तर सॉरी, याचं हे नाव आहे. तर याला आपण क्लिक करूयात आणि इथं दिलेला कॅप्चा एंटर करूयात. आता हा कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्च या बटणाला क्लिक करायचे. इथे क्लिक केल्याच्या नंतर यांच्याशी निगडीत म्हणजे या कॅटेगरीशी निगडीत ज्या कुठल्या स्कॉलरशिप आहेत त्या आपल्या समोर आलेल्या आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता ही कुणासाठी असते विद्यार्थी मित्रांनो? ज्याचं 10वी पूर्ण झालंय त्याच्यासाठी ही स्कॉलरशिप असते. मग 10वीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत हा विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी हा स्कॉलरशिप भरू शकतो. तो टेक्निकल असेल तरीही तूच भरू शकतो. त्यानंतर हायर एज्युकेशन असेल तरी तू भरू तीच स्कॉलरशिप भरू शकतो. याचबरोबर जर मेडिकल फील्डमध्ये असेल तरीही स्कॉलरशिप भरू शकतो. आता फ्रीशिप जी आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्रीशिप म्हणजे जो विद्यार्थी ज्याचं इन्कम जे मोर दॅन 1 लाख आहे किंवा ज्याचे वडील गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत, जॉबला आहेत, त्याच्यासाठी फ्रीशिप हा स्कॉलरशिपचा फॉर्म त्यांना भरायचा आहे. त्यानंतर आहे मेंटेनन्स अलोनन्स फॉर स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कोर्सेस. आता ही जी स्कॉलरशिप इंट्रोड्यूस केली आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण ओपन कॅटेगरीमध्ये पंजाबराव देशमुख म्हणतो तसं ही स्कॉलरशिप हॉस्टेलची स्कॉलरशिप आहे. जे विद्यार्थी हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तो पाहून घ्या. त्यानंतर आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप. मेरिट स्कॉलरशिप म्हणजे बेसिकली की जे विद्यार्थी 10वीच्या नंतर 65 वरती मार्क्स घेतात त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. तर त्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिपचं ॲप्लिकेशन करायचे. ॲप्लिकेशनवर ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मी तुमचे जे डाऊट्स सोडवण्याचा प्रयत्न करेन. याचबरोबर आहे व्होकेशनल ट्रेनिंग फी रिएम्बर्समेंट फॉर द स्टुडंट बिलॉंगिंग द शेड्यूल कास्ट कॅटेगरी स्टुडंट, त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. बेसिकली ही ITR चे विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. या व्यतिरिक्त OBC कास्टचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण इथून एक OBC चं डिपार्टमेंट निवडून इथे कॅप्चा एंटर करूयात. त्यानंतर सर्चच्या बटणाला क्लिक करायचे. OBC च्या विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप, सॉरी इथं डिपार्टमेंट चुकलेलं माझं, मी डिपार्टमेंट घेतो OBC. तर OBC चं डिपार्टमेंट निवडल्याच्यानंतर त्यांच्याशी निगडीत स्कॉलरशिप दिसेल. तर इथं तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 स्कॉलरशिप आलेले आहेत. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC, म्हणजे ही स्कॉलरशिप जी आहे तर ही जनरल विद्यार्थ्यासाठी आहे. जनरल म्हणजे ज्यांचं 11th 12th
टू पोस्ट ग्रॅज्युएशन ही त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर ट्यूशन फीस आणि एक्झामिनेशन फीस टू ओबीसी, ही जे विद्यार्थ्यांचे पालक गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत, जॉबला आहेत आणि ज्यांचं इन्कम मोर दॅन 1 लाख आहे त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. त्यानंतर आहे व्होकेशनल ट्रेनिंग फीस, ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, ही जी स्कीम आहे ही आयटीआयवाल्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं जर आयटी असेल तर तुम्ही ही स्कॉलरशिप स्कीम अप्लाय करू शकता. याच्यानंतर आहे व्हीजेएनटी. व्हीजेएनटीसाठी विद्यार्थी मित्रांनो सेम डिपार्टमेंट हेच राहणार आहे. तर इथं आपण बाकीचा जो कॅप्चा आहे तो एंटर करूयात आणि सर्चच्या बटणाला क्लिक करूयात. एवढं केल्याच्या नंतर जी इलिजिबल स्कीम आहे त्याच्या इथं नाव आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हीजेएनटीसाठी जसं ओपनसाठी आपण पाहिलं होतं पंजाबराव देशमुख, एस सी कास्टसाठी मेंटेनन्सची पाहिली होती, तसं यांच्यासाठी सुद्धा एक हॉस्टेलची स्कॉलरशिप आहे. तर ती आपल्याला इथं दिलेली पेमेंट्स मेंटेनन्स अलाउन्स टू व्हीजेएनटी एस बी सी प्रोफेशनल कोर्सेस अँड लिव्हिंग इन हॉस्टेल अटॅच्ड टू प्रोफेशनल कॉलेजेस, म्हणजे ही हॉस्टेलसाठी बेसिकली स्कॉलरशिप आहे, ती ते विद्यार्थी घेऊ शकतात. त्यानंतर आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजेएनटी. जनरल 11 टू पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी असतील त्यांना ही स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे. आणि ज्यांचं इन्कम मोर दॅन 1 लाख आहे त्यांच्यासाठी ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीसची स्कीम अप्लाय करायची आहे. जे विद्यार्थी 11वी 12वीसाठी असतील त्यांच्यासाठी एक मेरिट स्कॉलरशिप असते व्हीजेएनटीसाठी, ज्याच्यामध्ये व्हीजेएनटी आणि एस बी सी दोन कॅटेगरी येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तर ही 11वी 12वीसाठी ही स्कॉलरशिप आहे, ही आपण अप्लाय करू शकतो. वोकेशनल ट्रेनिंग जी दिलेली असेल, वोकेशनल म्हणजे आपण आय टी आयसाठी कन्सिडर करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप स्कीम दिलेली आहे. त्यानंतर येतं एस टी. आता एस टीसाठी सेपरेट एक डिपार्टमेंट पण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सॉरी सेपरेट वेबसाईट पण आहे, त्याच्यावरती जाऊन ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी जे फॉर्म दिलेला आहे ते पण भरू शकतात. तर मी प्रेफर करतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जी ई ट्रीपची जी वेबसाईट असते त्याच्यावरती फॉर्म भरा. आणि जर कुणाला ई ट्रीपची वेबसाईट माहीत नसेल आणि तो ॲप्लिकेशन कसं करायचं माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून देतो. त्यानंतर आहे ऑर्फन विदाऊट कास्ट कॅटेगरी. आता जे ऑर्फन आहेत म्हणजे अनाथ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट स्कीम जे गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला दिसतील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला इथं एस बी सीसाठी आहे आणि एस सी बी सीसाठी. एस सी बी सी ही कॅटेगरी सध्या बंद आहे याच्यामुळं याच्यावर डिस्कस करण्यात काही अर्थ नाही आहे. एस बी सी जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती आपण इथं एस बी सी ऑप्शन आहे आणि याला क्लिक करून एस बी सीची माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो बेसिकली 4 स्कॉलरशिप आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता जसं व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी या सेम सर्वांसाठी एकच स्कॉलरशिप आहे, ते आपण आत्ता डिस्कस केलं होतं की जी हॉस्टेलसाठी एक असेल, एक रेग्युलर असेल, एक पोस्ट मॅट्रिक असेल आणि एक आय टी आयसाठी असेल, तर हे जनरली स्कॉलरशिप आहेत. तर ह्या स्कॉलरशिप भरायच्या आहेत. तर आता मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येकाला हे क्लिअर झाले असतील डाऊट आपले की आपल्या डिपार्टमेंटसाठी कुठल्या स्कॉलरशिप आहेत आणि आपण त्या कुठल्या भराव्यात. जर हा डाऊट तुमचा तरी याच्यात क्लिअर नसेल झाला तर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मी तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला थंबनेलमध्ये दाखवलं होतं की तुम्ही तुमचा जो फॉर्म भरला तो बरोबर आहे का नाही तो कसं चेक करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर फर्स्ट मी तुम्हाला जसं सांगितलं तुमची कास्ट, कास्टच्यानुसार तुम्ही ती स्कीम निवडली आहे का आणि तो फॉर्म भरला आहे का तो पहा. जर तो क्लिअर असेल तर तुमचा फॉर्म बरोबर आहे. आणि जर सपोज तुम्ही जनरल कॅटेगरी घेतली, जनरलमध्ये 2 स्कॉलरशिप भरू शकतात आणि तुम्ही एकच स्कॉलरशिप भरलेली आहे, तर मग तुम्ही अल्टरनेटली आणखी एक स्कॉलरशिप भरू शकता. तर त्यामुळे दुसरी स्कॉलरशिप भरायची असेल तर तुम्ही ते राहिलेलं मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही ती स्कॉलरशिप जी तुम्हाला एलिजिबल आहे ती भरा, म्हणजे तुम्हाला किती स्कॉलरशिप भरायचे आहेत हे पॉईंट्स इथं क्लिअर होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.